चोरट्यांच्या टोळीकडून संगमनेर तालुक्यातील एटीएम आता टार्गेट केले जात आहेत. रात्रीच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील घारगाव गावाच्या शिवारात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. या एटीएम मधून सुमारे 19 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. नाशिक पुणे महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत डीव्हीआर लंपास केला. एटीएम मधून सुमारे 10 लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली असल्याचे बँकेच्या शाखेचे शाखाधिकारी कांचन दाभाने यांनी सांगितले. घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष फड आदींनी धाव घेतली होती. दरम्यान आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घारगाव SBIला ब्रँच मॅनेजर आहे. आज सकाळी आमच्या कंट्रोलरकडून मला समजलं की घारगावचे दौलत रिफ्रेशमेंटच्या तिथलं ATM फोडलेलं आहे. तर लगेचच मी इथल्या लोकल पोलीस अथॉरिटीला इन्फॉर्म केलं आणि त्यांनी मला इथं बोलवल्यामुळं मी इथं आलेलो आहे. आणि आमचे जे चॅनल मॅनेजर जे असतात, जे आउटसोर्स एजन्सीज आहेत, त्यांना दिलेलं हे ATM आहे. तर त्याची रक्कम वगैरे जी सगळी जा माहिती जी आहे त्यांच्याकडून घेऊन पोलिसांना देण्यात येईल. अंदाजे किती रक्कम दिली असेल? 10 लाखाच्या आसपास असेल. नुकतीच कॅश भरलेले होते त्याच्यामध्ये. आता हे पोलीस इन्व्हेस्टिगेशन नंतर आता हे ATM पूर्णपणे फोडलेलं आहे आणि कदाचित ह्याचं लोकेशन बदलण्याची शक्यता आहे. कारण इथं थोडंसं ही जागा एवढी जास्त आता बिझी नसते, त्यामुळे एवढे तिथं हिट्स नसतात ATMला.